नागपूर तुळजापूर महामार्गावर यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथून प्रवासी घेऊन निघालेल्या ऑटोला महागाव शहराजवळ असलेल्या पेट्रोल पंप जवळ नागपूरकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने भीषण धडक दिली. यामध्ये ऑटोतील एक महिला व एक पुरुष यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रकच्या चाकाखाली ऑटो आल्याने मृतकांचा येऊन अक्षरशः चेंदामेंदा झाला. ही अंगाला शहारे आणणारी घटना जवळच्या असलेल्या पेट्रोल पंपच्या लावलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. या अपघाताची माहिती मिळताच महागाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह चेंदामेंदा झाल्याने मृतकांची ओळख पटवण्याचा प्रश्न पोलिसांसमोर उभा होता. पोलिसांनी चौकशी केली असता सदर मृतक महिलेची ओळख पटून तिचे नाव सत्वशिला रामा गायकवाड वय 74 वर्ष राहणार लोहरा तालुका महागाव असल्याची माहिती मिळाली. तर मृत इसमाची ओळख अद्याप पटली नसल्याने त्याची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठरले आहे. या अपघातात जखमी झालेला ऑटो चालक ज्ञानेश्वर ठोंबरे राहणार कोठारी यास उपचारासाठी सवना ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातग्रस्त ट्रक व ऑटो पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले. ट्रक चालक ओमप्रकाश बेदरकर याला अटक करण्यात आली असून पुढील तपास महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक केशव पुंजरवाड सागर अन्नमवाड सूरज काळे नापोका वसीम शेख यांच्यासह पोलीस कर्मचारी करीत आहे. वीकेबी न्यूजसाठी पुसद तालुका प्रतिनिधी शेख फिरोज गणेशची रिपोर्ट.